ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला, पाऊल वाटेने चालला वाटड्या जगाचा। दंडोत प्रणाम मंडळी, मी सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मानभेटू चॅनलच्या परिवारामध्ये। परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, जीवाच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण केलं आमच्या स्वामींनी, त्यांचेच आज पवित्र स्थान वंदन करत करत मानभ यूट्यूब चॅनलची टीम फिरत आहे स्थान वंदन करत करत स्थान दर्शनासाठी। असंच स्थान दर्शन करण्यासाठी आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र जामगाव, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे। येथे आपण आज जाणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, येथील माझ्या स्वामींची सुंदर अशी लीळा आपण श्रवण करणार आहोत। उत्सुक आहात ना तुम्ही माझ्यासोबत चालायला? तर चला आपण लगेच जाऊयात श्री क्षेत्र जामगाव। दंडवत। बंधूनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र जामगाव। तुम्हाला मंदिर दाखवणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटासा आजचा अनुभव। जामगावचं हे जे स्थान आहे ना, हे थोडंसं गावापासून निर्जन स्थळावरती आहे, नदीच्या किनाऱ्यावरती आहे, तुम्हाला खूप मध्ये यावं लागतं। आमचं असंच झालं, आम्ही येत होतो, वळणं पार करत 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 आम्ही पोहोचलो आणि एक नेमकं असं ठिकाण आलं जिथे आम्हाला कोणीच नाही आता विचारायला की आम्हाला कुठे जायचं स्थानवंदन करायला। डोक्यात हा विचार चालू असताना जेथे नेमकं वळायचं होतं, खाकूनच ठाऊक ईश्वराची कृपा असेल, अचानक आम्हाला बाबाजी दिसले त्या मार्गावरती। अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला। आपण कार्य करताना ईश्वर आपल्याला सहाय्य करतोच, या गोष्टीतून ते आम्हाला आज दिसून आलं। या क्रियेसाठी परमेश्वराची सहाय्य आहे, परमेश्वराची सहायता आहे, हे खरोखरच आज आमच्या निदर्शनास आलं। पण आता अंगावरती काटा येतोय। दंडवत। हेच ते मंदिर आहे जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं पवित्र असं चरणांकित स्थान आहे। बंधूंनो, आपण आता जाणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, इथे सुंदर अशी लीळा श्रवणही करणार आहोत। तर चला आपण जाऊयात स्थानवंदन करायला।
बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. आता या स्थानाची सुंदर अशी अगाध अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या उद्धरणाकरिता आमचे स्वामी महाराष्ट्रगणनी परिभ्रमण केलं. रानोवनी फिरले हो आमचे स्वामी अनुवानी फिरले, पाय चपलाही नव्हते हो कधी कधी. फक्त एक हेतू होता, जीवांचं कल्याण करायचं होतं, जीवांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा होता, जीवांचा उद्धार करायचा होता आमच्या स्वामींना. असंच परिभ्रमण करत करत या स्थानाच्या ठिकाणी स्वामी आले. येथील बाबाजींच्या सांगण्याच्या मार्गदर्शनातून स्वामीजींचं इथे एका मताने 3 वेळेस स्वामी इथे आले आणि दुसऱ्या मताने स्वामी 5 वेळेस इथे आलेत असं हे पवित्र स्थान. एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धामध्ये डोमेग्रामवरून गंगापूरकडे जात असताना स्वामींचं येथे शिंदेश्वराचं देऊळ होतं त्या चौकामध्ये स्वामींना वस्ती झाली अशी लीळा आहे. दुसऱ्या वेळी स्वामी सोनईकडून आले होते. माझा सांगण्याचा क्रम कदाचित चुके असेल, मला तुम्ही माफी करावी बंधूंनो, चरित्र आपण बघावं. परंतु 3 वेळेस स्वामी इथे आलेले आहेत. सोनईकडून आले होते तेव्हाही स्वामींचं इथे वास्तव्य झालेलं होतं, शिंदेश्वराच्या देवळातच चौकी आसन होतं. आणि एकदा स्वामी खडकुलीकडून डोमेग्रामला जात असताना सुद्धा स्वामींचं इथे वास्तव्य झालेलं आहे, तेही शिंदेश्वराच्या देवळामध्येच या चौकाच्या त्या चौकामध्ये स्वामींची वस्ती झालेली आहे. बंधूंनो, स्वामी फिरत होते, जीवोद्धारण करत होते, काही ना काहीतरी असेल ना. स्वामी वस्ती जरी करत असतील ना, तरी त्या मागे काही ना काहीतरी स्वामींचा हेतू असेल. कित्येक जीव असतील हो, न दिसणारे सुद्धा जीव, त्यांना सुद्धा स्वामींना उद्धरायचं असेल, हा तरी कदाचित आमच्या स्वामींचा हेतू असेलच हो. नक्की आमच्यासारखे स्वामींनी जीव तर उद्धरलेच, आम्ही तर पामरच आहोत. पण मानव मला म्हणायचंय, भट्टोबास असतील तो पूर्ण परिवार असेल तो तर जीव उद्धरलाच आमच्या स्वामींनी. पण न जाणे कित्येक न दिसणारे जीव असतील, छोटे छोटे जीव असतील, त्यांचाही उद्धार करायचा असेल स्वामींनी काहीतरी असा जीव उद्धारण्याचा हेतू ठेवूनच स्वामी परिभ्रमण केलेलं आहे. असंच स्वामींचं या शिंदेश्वराच्या देवळाच्या चौकामध्ये स्वामींना 3 वेळेस एका मताने 5 वेळेस अशी वस्ती झालेली आहे. बंधूंनो, असं हे परमपवित्र वस्तीस्थान. आपण हे स्थान वंदन करण्यासाठी एकदा यायलाच पाहिजे, हे पवित्र स्थान आहे. आणि आणखी एक, स्वामींचं 3 वेळेस वास्तव्य झालं तर स्वामीने संध्याकाळचा पूजावसर येथे झालाच असेल, स्वामीने संध्याकाळचं भोजन येथे झालं असेल, सकाळचा पूजावसर झाला असेल असं हे पवित्र स्थान. या स्थानाला माझा साष्टांग दंडवत. बंधूंनो, असं हे पवित्र स्थान आपण वंदन केलं, या स्थानाची सुंदर अशी लीळा आपण श्रवणही केली. आता येथे येण्याचा मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे. जामगाव हे जे गाव आहे हे गंगापूर तालुक्यात येतं. गंगापूर या शहरापासून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद नगर पुणे या महामार्गावरती कायगाव टोका हे प्रसिद्ध ठिकाण आहे. कायगाव टोक्यापासून गंगापूरला जाणारा रोड आहे, त्या रोडवरती फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे स्थान आहे. बंधूंनो, आपण जर कायगाव टोक्याकडून जर आलात तर कायगाव टोक्यापासून गंगापूरला जाताना फक्त 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती जामगाव सहकारी कारखान्याचा फाटा आहे. या फाट्यापासून मध्ये आल्यानंतर पश्चिमेला आपल्याला यावं लागतं. मध्ये येत असताना जुने जामगाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. आणि जुने जामगावला तुम्ही आल्यानंतर नदीच्या किनाऱ्यावरती हे स्थान आहे. तुम्हाला हे विचारतच यावं लागणार आहे, तरी आपण जामगाव आल्यानंतर विचारू शकताय.
बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण नक्की याल ही मी आशा बाळगतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? माहितीच असेल, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगून सांगून मी थकलो आहे. ॲक्च्युली पुन्हा एकदा सांगतोय, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा. ठेंग्याचं असं बटन आहे, एक असं बटन आहे आणि एक असं बटन आहे जे वरती अंगठा आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बरं का? आठवणीने बंधूंनो म्हणजे हा व्हिडिओ लाईक होऊन जाईल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पवित्र स्थान वंदन करून बघून तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानवी यूट्यूब चॅनलवरती, तर तुमच्या या सागराचं, आपल्या परिवाराचं, तुमच्या हक्काचं हे महान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बावची बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा, नंतर ऑलला क्लिक करा, म्हणजे आम्ही जर पुढचा व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळेल. तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी अशाच एका नवीन स्थानदर्शनासह. तोपर्यंत दंडवत.